नमस्कार, मी भाग्यश्री डोंगे, VKB मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. ईडी कारवाईच्या विरोधात काँग्रेसचे मशाल आंदोलन, काँग्रेस कार्यालयासमोर करण्यात आली जोरदार घोषणाबाजी. नागरिकांसाठी काढलेल्या पत्राचे मनसेच्या वतीने करण्यात आले वाटप. भोंग्या संदर्भात राज ठाकरे यांनी लिहिलेले पत्र नागरिकांना पडले पसंत. अपहरण करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात. समाजसेवकांच्या व तांत्रिक बाबी सांभाळणाऱ्या पोलिसांच्या मदतीने आरोपीला पकडण्यात पोलिसांना आले यश. नंतर आता सविस्तर वृत्त. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावर सक्तवसुली संचालनालय ईडी तर्फे वारंवार चौकशीसाठी बोलावून विनाकारण त्रास देत असल्याचा आरोप करत कामठी शहर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून काँग्रेस कार्यालयासमोर शुक्रवारी सायंकाळी मशाल आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्रातील भाजप सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या. राहुल गांधी यांच्यावर खोटे आरोप करत त्यांच्यामागे ईडीच्या चौकशा लावून त्यांची मुस्कटदाबी करण्याचा आरोप काँग्रेसने मोदी सरकारच्या दडपशाही विरोधात केलाय. तर याविरोधात आज कामठी काँग्रेस कमिटी कार्यालयात मशाल प्रदर्शन करीत काँग्रेस पक्षांनी मोदी सरकारचा विरोध केला. तर मशाल प्रदर्शन आंदोलनात कामठी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. दरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. VKB न्यूजसाठी कामठी येथून नितीन रावीकर यांची रिपोर्ट. हरिभाऊ राठोड इम्पेरिकल डेटा संदर्भात प्रतिक्रिया देत म्हणाले की OBC समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी इम्पेरिकल डाटा गोळा केला जात आहे, त्यापासून भारतीय आयोग सदस्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अंधारात ठेवण्यात आले आहे. मंत्री छगन भुजबळ यांना इम्पेरिकल डाटा समजला नाही. आडनावरून चुकीच्या पद्धतीने सर्व्हे सुरू आहे. हा सर्व्हे थांबविण्यात यावा, अन्यथा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली जाईल, असा इशारा माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी दिलाय. OBC राजकीय आरक्षणासाठी जो इम्पेरिकल डाटा गोळा करण्याचं काम चालू आहे, हे बांटे आयोगाला अंधारात ठेवून चालू आहे. त्यांच्या कुठल्याही सदस्याला काही कल्पना नाही की अण्णावरून हे जे सर्वेक्षण चालू आहे याची त्यांना सूत्रांनाही कल्पना नाही. हा निर्णय जो आहे राज्य सरकारच्या ग्रामीण विभागाच्या सचिवांनी घेतलेला आहे. आणि हे जे चालू आहे चुकीचं, हे माननीय मुख्यमंत्र्याला सुद्धा अंधारात ठेवल्या जात आहे. माननीय भुजबळ साहेबांना अजून इम्पेरिकल डाटाच कळलेला नाही आहे, त्यामुळे ते असं काही चुकीचं स्टेटमेंट करतात. जर हा टिकला नाही इम्पेरिकल डाटा, तर आम्ही गणना करू. जनगणना ही जनगणनाच आहे, त्यांना का कळत नाही? ही OBC गणना चालू आहे महाराष्ट्रामध्ये, हे त्यांना अजून कळलेलं नाही आहे. आणि त्यामुळे एक तर असं असलं पाहिजे की हे जाणीवबुजून सरकार हे मुद्दाम करत आहे, किंवा त्यांना कळत असेल असंही होऊ शकते. परंतु एकंदरीत हा जो इम्पेरिकल डाटा सरनेम म्हणजे आडनावानुसार चालू आहे, तो ताबडतोब थांबवला पाहिजे. माझी मागणी आहे की ताबडतोब हा सर्वे थांबवा आणि नव्या पद्धतीने परत मी काही फॉर्म्युला दिलेला आहे, मी काही चार्ट तयार करून दिलेला आहे, प्रोफॉर्मा तयार करून दिलेला आहे, तो सगळ्या मतदारसंघाचा 100% आपण इम्पेरिकल म्हणजे 100% आपण माहिती घेऊ शकतो. त्यामध्ये OBC किती % आहे हे ठरवू शकतो. असं जर झालं नाही तर सर्वोच्च न्यायालयात हे टिकणार नाही. आणि जर सरकारने हे हा जे सर्वे थांबवला नाही, तर आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन न्यायालयाकडून हा सर्वे थांबवायला सरकारला भाग पडतो. रामटेक तालुक्यात नुकत्याच लागलेल्या 10वीच्या निकालात रामटेक तालुक्याचा एकूण निकाल 97% लागला आहे. ज्ञानदीप कॉन्व्हेंट रामटेक शाळेचा एकूण निकाल 99.46% लागला असून शाळेतून प्रथम महेश्वरी अरुण जाधव 95%, द्वितीय क्रमांक ब्रह्मणी राकेश मर्जीवे 94.50% आणि तृतीय क्रमांक रोहित सुनील माने यांनी 94.30% गुण प्राप्त केले. रामटेक येथील राष्ट्रीय आदर्श विद्यालयातून प्रथम क्रमांक दिव्यानी धनंजय तरारे 84.60%, द्वितीय क्रमांक आशंका यशपाल सिंग परिहार 83%, तृतीय क्रमांक निलिमा शांताराम टिपले 82.40% ने प्राप्त केला.
समर्थ हायस्कूल रामटेक या शाळेचा एकूण निकाल 85.31% लागला असून शाळेतून प्रथम क्रमांक ऋतुजा शामराव बारी 93.40%, द्वितीय क्रमांक आयुषी नंदलाल टोपले आणि तन्वी विजय महादुले 92.60%, तृतीय क्रमांक प्रभात स्वराज फुलजेले 92.20% प्राप्त केला. श्रीराम कन्या विद्यालयातून प्रथम क्रमांक वैष्णवी डडमल 93.40%, द्वितीय क्रमांक नाजिया शेख 91.20%, तर तृतीय क्रमांक निधी झुरमुरे 90.60% प्राप्त केला. प्रॉविडन्स हायस्कूल मनसर येथून प्रथम क्रमांक प्रणव भूपेंद्र माकडे 94.80%, द्वितीय क्रमांक हर्ष रमेशराव माकडे 93.60%, तर तृतीय क्रमांक तन्वी प्रेमचंद कुसुंबे 92.60% गुण प्राप्त केला. गुणवत्तेत आलेल्या तसेच विद्यालयातून पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक मंडळी, पालक मंडळी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. आज शनिवार 18 जून रोजी औरंगाबाद शहरातील सिडको परिसरासह विविध परिसरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज ठाकरे यांनी नागरिकांसाठी लिहिलेल्या पत्राचे वाटप करण्यात येत आहे. मनसेचे ज्येष्ठ नेते राज ठाकरे यांनी भोंग्या संदर्भात आपले विचार या पत्रात मांडले असून सदरील पत्र औरंगाबाद शहरातील विविध परिसरातील नागरिकांना वाटप करण्यात येत असून यासाठी सदरील पत्राचा 1,00,000 कॉप्या वाटप करण्यात येणार असल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी आज दिली. सदरील उपक्रमासाठी शहरात नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याची माहिती सुमित खांबेकर यांनी माध्यमांशी बोलताना आज दिली आहे. राज ठाकरे यांनी नागरिकांनी लिहिलेल्या पत्रांचे नागरिकांमधून मोठ्या प्रमाणात कौतुक होत असून त्यांनी घेतलेल्या भूमिकासंदर्भात राज ठाकरे यांनी त्यांचे विचार सदरील पत्रामध्ये मांडले असून ते विचार नागरिकांना पटत असल्याचीही माहिती मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी दिली. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संभाजीनगर शाखेकडनं घरोघरी पत्र वाटप आपण सुरू केलं आहे. सगळ्या नागरिकांपर्यंत पत्र पोहोचवण्यासाठी संभाजीनगरच्या प्रत्येक वॉर्डामध्ये ही मोहीम सुरू केलेली आहे. मनसेचे जे जे शाखाध्यक्ष आहेत, जे जे पदाधिकारी आहेत, ते प्रत्येक वॉर्डामध्ये जाऊन ही पत्र घरोघरी देत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भोंग्याबाबतची जी भूमिका होती ती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आज हे उपक्रम राजसाहेबांचं पत्र आपण जनतेपर्यंत पोहोचवत आहोत आणि तुम्ही बघू शकाल तर जनतेचा अत्यंत सकारात्मक प्रतिसाद याला सर्वांना आहे. आणि मला असं वाटतं जे मनसेनी भोंग्याचं आंदोलन सुरू केलेलं आहे ते निश्चितच महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्व जनतेच्या सोबत राहून तडीस नेल्याशिवाय राहणार नाही. सर एकूण किती पत्र वाटणार आहे तुम्ही? शहरभर सर्व पदाधिकाऱ्यांनी 1,00,000 पत्र पोहोचवण्याचं नियोजन केलेलं आहे आणि साधारणतः पुढचे 7 ते 8 दिवस हे सर्व वॉर्डांपर्यंत 1,00,000 पत्र लोकांपर्यंत पोहोचवले जातील. वेळ झाली आता एका छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांतीनंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.
विश्रांतीनंतर आपलं स्वागत. कल्याणजवळ असलेल्या टिटवाळा मांडा परिसरात गेल्या काही महिन्यांपासून नागरिक पाणी टंचाईमुळे त्रस्त आहे. कमी दाबाने व अपुरा होणारा पाणी पुरवठा यामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. याबाबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे अनेकदा तक्रारी केल्या, आंदोलने केली, मात्र अद्याप पाणी समस्या सुटलेली नाही. यामुळे पाणी समस्येबाबत भाजपने आक्रमक पवित्रा घेतलाय. आज भाजपच्या नेतृत्वाखाली शेकडो महिलांनी हंडाकळशी डोक्यावर घेत निमकर नाका ते पालिका कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. या मोर्चात भाजपच्या माजी उपमहापौर अपेक्षा भोईर या डोक्यावर हंडाकळशी घेत सहभागी झाल्या होत्या. भर पावसात हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चादरम्यान महिलांनी प्रशासनाविरोधात निषेध नोंदवत घोषणाबाजी केली. पाणी समस्या तत्काळ सोडवा, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी पालिकेला देण्यात आला. आज खरं तर आम्ही गेले उपमहापौर असतानापासून मांडा पश्चिम आणि मांडा पूर्व या दोन्ही भागात, मांडा पूर्व या भागाची जरी मी नगरसेविका असली तरी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आम्हाला जरी उपमहापौर पद भेटलं तर शिवसेना कधी सापत्नपणाची भूमिका आमच्या सोबत त्यांची राहिलेली आहे आणि याचा निषेध आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. कमी शिवसेनेचा निषेध म्हणून राजीनामा देखील दिला होता. तेव्हापासून आम्ही इथे पाण्याची लाईन मांडा पश्चिम येथे टाकण्यासाठी फॉलोअप घेत आलेलो आहोत. मांडा पूर्व येथे 18 आणि 14 इंचाची लाईन आहे आणि मांडा पश्चिम येथे 14 इंचाची लाईन आहे, परंतु मध्ये 8 इंचाची लाईन असल्यामुळे आम्हाला गेले कित्येक दिवस म्हणजे नळाला थेंबरसुद्धा पाणी येत नाही आणि वारंवार पत्रव्यवहार करून देखील, बजेटमध्ये देखील निधी उपलब्ध करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करून देखील प्रशासन कुठल्याही प्रकारची दाद देत नाही. मग प्रशासन झोपलेलं आहे का? ह्यांचे वॉलमन आम्हाला चुकीची उत्तरे देतात, आमच्या महिला भगिनींना शिव्या वगैरे देतात, उलट सुलट करतात. हे शोभतं का यांना? ह्या प्रशासनाला हे दिसत नाही का? कुठल्याही प्रकारच्या यांच्याकडनं जे आम्ही महिला भगिनी अपेक्षा करतो ती कुठल्याही प्रकारची अपेक्षा फक्त एवढीच आमची आहे का आम्हाला पाणी भेटलं पाहिजे. नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाला रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना एका छोट्या मोराचे पिल्लू आढळून आले. पोलीस कर्मचारी त्याच्याजवळ गेले असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण त्याला जखम झाली असल्याने ते पळू शकले नाही. नंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले व नंतर पोलिसांनी वनविभागाला याबद्दल माहिती दिली व मोराला त्यांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील कारवाई ते करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तहसील पोलीस स्टेशनमध्ये आमचे डीबी चे ASI प्रमोद शनिवारे, शंभू सिंग, त्यानंतर पंकज बागडे, पंकज निकम हे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना भानखेडा रेल्वे पटरी लाईन या ठिकाणी पेट्रोलिंग करत असताना त्यांना आपला भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर जातीचा एक लहान पिल्लू हे एका ठिकाणी हळूहळू चालत असताना दिसून आले. ते जवळ गेले असता ते पळण्याचा प्रयत्न करत होता, परंतु त्याला दुखापत झाल्यामुळे ते पळू शकले नाही. तर त्यांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. तर आम्ही वन विभागाचे वनरक्षक मिलिंद यशवंत बनकर, ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर नागपूर यांना बोलावून त्यांना त्यांच्या ताब्यामध्ये मोर देण्यात आलेला आहे आणि पुढील कारवाई ते करत आहेत. पोलिसांकडून नागरिकांना हे आवाहन करण्यात येते की सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहे, तर आपल्याला कोणताही वन्यजीव, वन्य प्राणी आपल्याला कोणत्याही अशा ठिकाणी आढळून आलास त्याची माहिती ताबडतोब वन विभागास किंवा स्थानिक तहसील पोलीस ठाण्यामध्ये आपण कळवावी, जेणेकरून एखादा दुखापतग्रस्त एखादा वन्यजीव असेल त्याचं उपचाराअभावी मृत्यू होऊ नये आणि त्यांना वेळीच उपचार झाल्यास त्याचे प्राण वाचू शकतो. असं चांगलं एक सामाजिक कार्य आपण याद्वारे करू शकतो. तरी नागरिकांना आमची विनंती आहे की आपल्याला असा कुठलाही वन्यजीव आढळल्यास त्यांनी तात्पुरत ताबडतोब वन विभागास आणि पोलिसांशी संपर्क साधावा. धन्यवाद. काही दिवसांपूर्वी हुरकेश्वर पोलीस ठाण्यात 12 वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. ही मुलगी अत्यंत गरीब घराण्यातील असून तिच्याजवळ मोबाईल फोन किंवा संपर्क साधण्यासाठी कुठलाच पर्याय नव्हता. घटनास्थळाच्या जवळ फारसे CCTV कॅमेरे नसताना पोलिसांनी सर्व संशयितांचा तपास सुरू केला. त्यातल्या एकाचा मोबाईल बंद असल्याने पोलिसांना कळले. नंतर त्याचे सिम तोडल्या गेल्याचेही पोलिसांना कळले. तो बाहेर गावातील रहिवासी होता, त्यामुळे पोलिसांना त्याचा पत्ता लावायचा त्रास झाला. परंतु त्या भागातील एका समाजसेवकाच्या मदतीने व तांत्रिक बाबी सांभाळणाऱ्या पोलिसाच्या मदतीने पोलिसांना आरोपीला पकडण्यात यश प्राप्त झाले. ॲक्च्युली एक 3-4 दिवसापूर्वी एक
जेव्हा गुन्हा दाखल करण्यात आला तेव्हा 12 वर्षाची मुलगी हरवलेली आहे, म्हणजे आम्ही त्याचा अपहरणाचा गुन्हा दाखल करतो असा गुन्हा आम्ही दाखल केलेला होता. प्रत्यक्ष पाहिल्यानंतर लक्षात आलं की ती त्या मुलीला फक्त आई होती आणि आई तिचा सांभाळ करत होती आणि ते खूप गरीब होते. नेहमी पोलिसांकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन असतो की श्रीमंतांच्याच फक्त जे प्रकरण असतात त्याच्याकडे लक्ष दिलं जातं किंवा श्रीमंतांच्याच प्रकरणामध्ये छडा लावला जातो, तर असं नाही आहे. आणि ही गोष्ट आमच्याकरता खूपच खेदजनक होती की एक गरीब आईची मुलगी निघून गेलेली होती आणि अशी काही परिस्थिती पण दिसत नव्हती की ज्याच्यामुळे ती कुठे गेलेली असेल वगैरे. सगळ्या ह्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा होता की तिच्याजवळ कुठलाही मोबाईल नव्हता किंवा ज्या माध्यमाने तिने कोणाला संपर्क केला असेल असे कुठले माध्यमं पण मिळत नव्हते. आजूबाजूला CCTV फुटेज पण फारसं नव्हतं, पण आमच्या लोकांनी पहिल्या दिवशीपासून प्रत्यक्ष म्हणजे ड्रायव्हरपासून RTPCपासून सगळ्यांनी प्रत्यक्ष जाऊन प्रत्यक्ष ठिकाणाचा छडा लावून असं आम्ही त्याच्यावर काम केलं. लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही त्याच्यामध्ये काही आम्हाला जे संशयित वाटत होते त्यांना आम्ही आणलं, पण त्यातला जो तिसरा व्यक्ती होता त्याचा मोबाईल बंद होता आणि त्यांनी ते नंतर आता आम्हाला लक्षात आलेलं आहे की त्यांनी ते सिम पण तोडून टाकलेलं होतं आणि तो बाहेरगावचा राहणारा होता. त्यामुळे या प्रकरणामध्ये त्याचा छडा लावण्याला आम्हाला जरासं कठीण जात होतं. मग CDR मागवायचा, मग CDR आल्यानंतर त्याचा अनालिसिस करायचा. या प्रकरणामध्ये एक खूप महत्त्वाची गोष्ट झालेली की त्या भागात राहणारे एक सोशल वर्कर जे होते जे त्याच भागामध्ये राहतात आणि जे लोकांची मदत करतात त्यांनी आम्हाला या प्रकरणामध्ये खूप मदत केलेली आहे आणि त्यांच्या सहकार्यामुळे आम्हाला अधिकाधिक माहिती पण मिळत गेली. आमच्या लोकांनी जी मेहनत केली ती आहेच, पण त्या व्यतिरिक्त त्यांनी जी वेळोवेळी मदत केली आणि त्या गोष्टीचा फॉलोअप घेतला त्याच्यामुळे आम्हाला पण ती गोष्ट करायला थोडंसं सोपं गेलं आणि त्यांच्या मदतीने मग आम्हाला जेव्हा ती माहिती मिळाली, या व्यतिरिक्त DCP झोन साहेबांकडे जे तांत्रिक बाबींचं सगळं बघतात ते कॉन्स्टेबल दीपक म्हणून आहेत, त्यांची पण आम्हाला खूप मदत झालेली आहे. कारण रात्री उशिरापर्यंत त्यांनी आम्हाला लोकेशन शेअर केले आणि त्या लोकेशनच्या बेसिसवर आम्ही ह्या आरोपीला पकडू शकलो आहे. पण याच्यामध्ये मुख्य महत्त्वाची बाब जी आहे, मी जसं पहिले पण सांगितलं की लोकांनी समजा सहकार्य केलं तर काम आमच्याकरता सोपं होतं. पोलीस आहेत ते पोलीस तुमच्या संरक्षणाकरता, तुमच्या मालमत्तेच्या, तुमच्या जीविताच्या रक्षणाकरता आहेत, हे जरी खरं असलं तरी पोलिसांच्या पण स्वतःच्या काही मर्यादा असतात, त्यामुळे पोलिसांना तुमच्या सहकार्याची आवश्यकता असते. आणि जेव्हा तुमच्याकडून सहकार्य येतं, जेव्हा तुम्ही पण आमचा वाटपुरावा करता, तेव्हा आम्हालाही आमच्याकरता आमचं बळ पण वाढतं, आमचा मोरल अप होतो आणि आम्ही त्या गोष्टीकडे अधिक सिरियसली बघतो. या प्रकरणामध्ये त्यांच्या मदतीने आम्हाला खूप म्हणजे त्यांनी जे सहकार्य केलं त्याची आम्हाला खूप मदत झालेली आहे. हे स्पर्धेचे युग आहे, इथे प्रत्येक क्षेत्रात पदोपदी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेत टिकण्यासाठी अनेक जण नवनवीन फंडे वापरत असतात. असाच एक नवीन प्रयोग बुलढाण्यात एका चष्मा व्यावसायिकाने केला आहे. त्याने आपली विक्री वाढवण्यासाठी वेगवेगळ्या डिझाईनचे चष्मे बनवायला सुरुवात केली आहे आणि आता तो ट्रेंड बनला आहे. सज्जू अन्सारी यांनी 2000 साली आपल्या चष्म्याच्या व्यवसायाला सुरुवात केली. त्यावेळी फक्त शहरात 4 दुकाने होती, त्यामुळे त्यांचा व्यवसाय सुरळीत सुरू होता. मात्र कालांतराने दुकाने वाढत गेली आणि आज बुलढाणा शहरात चष्मे बनवण्याची जवळपास 17 ते 18 दुकाने झालीत. त्या तुलनेत स्पर्धा देखील मोठ्या प्रमाणात वाढली, त्यामुळे त्या स्पर्धेत टिकण्यासाठी सज्जू अन्सारी यांनी एक नवीन शक्कल लढवली. त्यांनी काही वर्षांपूर्वी चष्म्याच्या काचाला सुबक आणि वेगवेगळे आकार द्यायला सुरुवात केली. त्याचबरोबर चष्म्याच्या फ्रेमवर डायमंड किंवा इतर प्रकारची डिझाईन देखील ते करत आहेत. त्यांनी आपली विक्री वाढविण्यासाठी हा फंडा वापरला, मात्र आता हा ट्रेंड बनलाय. ज्या नागरिकांना मोठ्या नंबरचे चष्मे आहेत आणि ते चेहऱ्यावर बेढप दिसतात अशा काचाला देखील सुबक डिझाईन देऊन त्याला एक प्रकारचे दागिन्याचे स्वरूप दिले आहे. त्यामुळे चष्मा न लागलेले तरुण देखील या वेगवेगळ्या डिझाईनचे चष्मे वापरायला लागले आहेत आणि एका प्रकारे हा चष्मा त्यांची गरज नसून ती फॅशन बनली आहे. त्यांचे चष्मे ऑर्डरनुसार संपूर्ण राज्यभर दिले जातात. यामध्ये प्रामुख्याने औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात त्यांना मागणी असल्याचे सांगण्यात येते. स्पर्धेच्या या युगात निराश होऊन माघार न घेता जनतेला वेगळेपण दिल्यास नक्कीच त्यामधून यश मिळतं आणि जनता त्याला स्वीकारते हेच यावरून दिसून येतं. माझं नाव सज्जू अन्सारी आहे. बुलढाणा येथील स्थानिक बोंडे सरकार चौकात आपलं दुकान आहे. मागच्या 20 ते 22 वर्षापासून आपण इथं दुकान चालवतो आहे आणि या स्पर्धेच्या युगात आम्ही जेव्हा दुकान सुरू केलं त्यावेळेला साधारण 3 ते 4 दुकानंच होती. आज गेल्या 20-22 वर्षाच्या कालावधीमध्ये साधारण 17-18 दुकानं झालेली आहेत आणि त्याशिवाय ऑनलाईन पण लोक चष्मे वगैरे ऑर्डर करतात. त्या हिशोबानं ऑप्टिकल लाईन या क्षेत्राला थोडा इम्पॅक्ट पडलेला आहे आणि त्या अनुषंगानं आपण या क्षेत्रामध्ये काहीतरी नवीन करायचं हे एक उद्देश घेऊन चष्म्याला कसं आपण दागिन्याचं स्वरूप देऊ शकतो त्या हिशोबानं आपण त्याच्यात काहीतरी डायमंड प्लांटिंग वगैरे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे शेप तयार करणे असे प्रयोग करून पाहिले आणि ते यशस्वी झालेले आहेत. महाराष्ट्रात महाराष्ट्रात आणि सोशल मीडियामुळे आमच्या कामाला दुसऱ्या राज्यातूनही वाहवाही मिळालेली आहे
आणि बुलढाण्याचं नाव लौकिक इतर राज्यात पण प्रसिद्ध झालेलं आहे आणि बुलढाणा जिल्ह्यात बाकीच्या जिल्ह्यातून पण लोक कामं घेऊन येऊ राहिले की आम्हाला पण असे डिझाईनचे चष्मे वगैरे बनवायचे आहेत. त्यामुळे आम्ही आपल्या कामाबद्दल आमच्या कामाबद्दल आम्ही खूप समाधानी आहोत की आम्ही गिरायकांना काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न इथं बुलढाण्यात केलेला आहे. तर VKB मराठी न्यूजमध्ये आज एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.